स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य व्याधिपरिमोक्षः. क्लिअर दिसण्यासाठी रिफ्रॅक्शन हा प्रोसेस बरोबर असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड इमेट्रोपिया. एकदा जर श्वास नलिका ब्लॉक झाली तर आपण काहीच करू नाही शकत. पीडियाट्रिक सर्जन ते दुर्बीण निकाळतात. शरीर के अंदर कई बीमारियां कई समय पनपते रहती है. पंचकर्म हे शरीर शुद्धीचं शास्त्र आहे. नमस्कार. आरसीएन आणि आरोग्यम टीमच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी एका पुन्हा नव्या भागात मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या आरोग्यमच्या चर्चा सत्रात आज आपण बोलावलंय अमरावतीतील प्रसिद्ध गॅस्ट्रो इंट्रोलॉजिस्ट डॉक्टर पंकज इंगळे सरांना. डॉक्टर पंकज इंगळे सर, आपल्या महत्त्वाच्या वेळातून वेळ काढून डॉक्टर पंकज इंगळे सर आपल्या आज स्टुडिओत आले आहे आणि आपलं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला ते करणार आहे. तर त्यांचा परिचय मी आपणास देऊ इच्छितो. तर डॉक्टर पंकज इंगळे सरांचं MBBS PDMMC अमरावती इथनं झालं आहे. सरांनी MD मेडिसिन या शाखेमध्ये MD गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथनं केलं आहे. सरांचं DNB म्हणजे डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड गॅस्ट्रो इंट्रोलॉजी या विषयामध्ये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो इंट्रोलॉजी हैदराबाद इथनं केलेलं आहे. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो इंट्रोलॉजी ही भारतामधील सगळ्यात टॉपची इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटचे मानद चिकित्सक डॉक्टर नागेश्वर रेड्डी हे वर्ल्ड फेमस फ्रॅटर्निटी म्हणून परिचयाचे आहे. तर DNB केल्यानंतर सरांनी मिडास हॉस्पिटल डॉक्टर मुकेवार यांच्यासोबत ॲज अ कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून नागपूरला काम केलेलं आहे आणि सध्या गेल्या 6 महिन्यापासून आपल्या हायली इक्विप्ड इन्स्टिट्यूटमध्ये, ज्याचं नाव अमरावती इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी असं आहे, जे वॉलकट कंपाऊंड येथे आहे, तिथे आपली सेवा सर गेल्या 6 महिन्यांपासून देत आहेत. असे डॉक्टर पंकज इंगळे आपल्याला आज लाभलेले आहेत. आपण त्यांचा पुन्हा एकदा आपल्या दर्शकांच्या वतीने, RCNच्या वतीने आणि आरोग्यम टीमच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना आधीच धन्यवाद देतो. तर सर, वेलकम टू द शो. धन्यवाद. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे सर की सर्वसामान्य माणसांना ज्या स्पेशालिटी माहिती असतात, जसं आता वैद्यकीय शास्त्रातील औषधी शाखा किंवा शस्त्रक्रियेची शाखा किंवा बालरोग शाखा, तशी ही गॅस्ट्रो एंटेरॉलॉजी शाखा, ही शाखा म्हणजे नेमकी काय, एक्झॅक्टली व्हॉट इज द डेफिनेशन, म्हणजे एक्झॅक्ट व्याख्या गॅस्ट्रो एंटेरॉलॉजीची काय? सर, पहिले तर हे सांगू इच्छितो की गॅस्ट्रोएंटरोलॉजी हे एक सुपर स्पेशलायझेशन आहे. म्हणजे जसं एक अंडर ग्रॅज्युएशन MBBS, त्यानंतर स्पेशलायझेशन MD मेडिसिन आणि त्यानंतर पुन्हा 3 वर्षाचा कोर्स हा गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये केला जातो, तर ते सुपर स्पेशलायझ झालं. आणि जसं नावातच आहे, लॉजी म्हणजे एनी सायन्स, म्हणजे ज्याची आपण तपासणी म्हटलं जाईल, आणि शास्त्र, तसंच गॅस्ट्रो म्हणजे स्टमक आणि एंट्रोलॉजी म्हणजे इंटेस्टाईन. तर हे शास्त्र आहे पोटाशी रिलेटेड. स्टमक आणि इंटेस्टाईन, ज्यामध्ये लिव्हर, यकृत, पॅनक्रियाज या गोष्टी पण आल्या. तर एका सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक पोटविकार तज्ज्ञ किंवा पोटविकाराशी रिलेटेड संबंधित सुपर स्पेशालिटी ब्रँच म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजी. म्हणजे आपण जेवण करण्याचं जे तोंड आहे आपलं, तिथून आपण मोशनची जागा जी आहे, गुदद्वार जे आहे, तिथून खालीपर्यंत जी गॅस्ट्रोएंटरोलॉजिकल ट्रॅक आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक, त्याच्याशी संबंधित जे अवयव आहे, जसं पित्ताशय किंवा लिव्हर, ह्याच्याशी सगळ्यांशी निगडीत असणारा आजारांचा सुपर स्पेशालिस्ट म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजी. बिलकुल सर. ओके सर. कारण सर्वसामान्य लोकांना हेच माहिती नसतं की आपली स्पेशालिटी म्हणजे कुठल्या पेशंटनी तिथे जायला पाहिजे आणि या स्पेशालिटीचं महत्त्व काय. कारण नेहमी आपल्याला लक्षात असं येतं की आपण समजा सांगितलं की या आजारामध्ये आपण या स्पेशालिटीकडे जायला पाहिजे, आपण एक साधा डॉक्टर, त्याच्यानंतर स्पेशालिस्ट आणि नंतर सुपर स्पेशालिस्ट. तर आपल्या शोचं हे महत्त्वाचा उद्देश असा आहे की सुपर स्पेशालिटी ब्रांचचं महत्त्व आणि त्या ब्रांचच्या लोकांकडे कुठल्या पेशंटनी जायला पाहिजे ह्याची माहिती डायरेक्ट सामान्य लोकांना आपल्याला द्यायची आहे. तर धन्यवाद सर गॅस्ट्रोएंटरोलॉजीबद्दल सांगितल्याबद्दल. आणि आता मला नेक्स्ट असं विचारायचं तुम्हाला की गॅस्ट्रोएंटरोलॉजी या विषयाच्या अंतर्गत, म्हणजे तुमच्या सुपर स्पेशालिटीच्या अंतर्गत, कुठले कुठले आजार आपण म्हणजे यात व्यवस्थित करतो आणि कुठल्या कुठल्या आजारांचा अंतर्भाव यात असतो? सर, यामध्ये अंतर्भाव जर आपण पकडला तर मी म्हणेल की सुरुवात तोंडावाटे, देन अन्ननलिका, जठर आणि इंटेस्टाईन म्हणजे आतडी,
त्यानंतर लिव्हर, यकृत, स्वादुपिंडू म्हणजे पॅनक्रियाज, पित्ताशय आणि पित्ताशयाशी रिलेटेड बिमारी, त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतडी आणि गुदद्वार यासंबंधित जे काही आजार किंवा ज्या काही समस्या असतात तर त्या रिलेटेड डिसीजेस आपण गॅस्ट्रोन्टोलॉजी या गॅस्ट्रोन्टोलॉजिस्टकडे आपण जायला या सुपर या सुपर स्पेशालिटी. अच्छा, म्हणजे गॅस्ट्रोन्टोलॉजी अंतर्गत येणारे आजार हे सगळे आहेत. सगळे तर मला आता सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचं सर की अन्ननलिकेशी संबंधित जे सांगितलं आहे आपण, सुरुवात आपण पहिल्या विषयापासून करूया की अन्ननलिकेशी संबंधित आजार आपण कुठले कुठले इथे सविस्तर विशद करू शकतो. सर, अन्ननलिकेशी संबंधित आजार म्हणजे सर्वात प्रथम मी म्हणेल की ॲसिडिटी, छातीत जळजळ होणं, वारंवार उलट्या होणं, भूक कमी लागणं, त्यानंतर छातीत अटकल्यासारखं वाटणं किंवा गिळताना त्रास होणं, पाणी प्यायला त्रास होणं, अन्न जायला त्रास होणं, एखाद्याला रक्ताची उलटी होते, वारंवार उलट्या होणं, या सगळ्या गोष्टी आपण अन्ननलिकेशी रिलेटेड आजारामध्ये पकडल्या जातील. म्हणजे हे लक्षण आता समजा हे लक्षण समजा आहे की समजा एखाद्याला ॲसिडिटीचं प्रमाण जास्त झालं आहे, छातीमध्ये जळजळ होते, गिळताना त्रास होतो आहे आणि त्याच्यानंतर आपलं घशामध्ये अडकल्यासारखं वाटतं, पचन होत नाही आहे, तर हे लक्षणं म्हणजे हे झाले अन्ननलिकेशी संबंधित सगळे लक्षणं तुम्ही सांगितले सर. आजारामध्ये आपण त्याला असं म्हणू शकू का की APD-सारखा आजार म्हणजे ॲसिड पेप्टिक डिसीज किंवा गॅस्ट्रिक इरोजन्स ज्याला आपण पेप्टिक अल्सर वगैरे ते आजार याच्यात त्या आजारांचा याच्यात अंतर्भाव होतो का? बिलकुल सर, त्याच आजाराचा यामध्ये अंतर्भाव होतो, पण हे फक्त रिलेटेड तेच नाही, याच्या व्यतिरिक्त जसं रक्ताची उलटी होणं म्हणजे जसं आतमधली नस फाटली किंवा अल्सर झाला तो फुटला तर पेशंटला रक्ताची उलटी होईल. बरोबर, तर त्यामध्ये पण आपण एंडोस्कोपी केली म्हणजे आपण काही तपासणी करून कुठेतरी वाचण्यात आला की इसोफेजियल व्हरायसिस म्हणून एक आजार, त्याच्याबद्दल थोडं तुम्ही सांगाल? हा सर, बिलकुल. इसोफेजियल व्हरायसिस हा बेसिकली मेन आजार जर आपण बघितला तर हा आहे लिव्हरचा आजार, म्हणजे लिव्हर सिरोसिस ज्यांना होतं किंवा ज्यांचं क्रॉनिकली लिव्हर खराब झालेलं आहे अशा पेशंटना इसोफेजियल व्हरायसिस डेव्हलप होतात. सोप्या भाषेत सांगायचं व्हरायसिस म्हणजे या ज्या व्हेन्स असतात, ज्या नसा असतात, त्या फुगल्या, तर या फुगण्याच्या स्टेजेस असतात 1, 2, 3, 4 आणि कधी कधी ह्या नसा फुटतात. अच्छा, तर या नसा फुटल्यावर मग त्याला पेशंटला रक्ताची उलटी होते किंवा काळी संडास होते आणि कधी कधी ही लिटरली जीवघेणी होऊ शकते, म्हणजे फार 2-3 लिटर रक्त जाऊ शकतं, पेशंट एकदम शॉकमध्ये जातो, बीपी लो होतं. तर अशा वेळेस इमर्जन्सीमध्ये एंडोस्कोपीची सोय त्या शहरात त्या गावात अव्हेलेबल असणं आणि तो सुपर स्पेशालिस्ट असणं, डेफिनेटली सुपर स्पेशालिस्ट असणं, त्याच्याशिवाय ते होणार नाही, कारण फक्त मशीन असून फायदा नाही, ते नॉलेज घेतलेला माणूस सुद्धा असायला हवा आणि तो माणुसकीवाला माणूस असायला हवा जेणेकरून ती ट्रीटमेंट व्यवस्थित होईल. बरोबर. अच्छा, अन्ननलिकेशी संबंधित आपण या ज्या लक्षणं आणि आजार तुम्ही सांगितले सर, त्याच्यावरती आपण उपचार कशा पद्धतीने करू शकतो या ब्रांचच्या अंडर? आता जसं मी तुम्हाला एक सांगितलं की समजा गिळायला त्रास होतो आहे पेशंटला, तर यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला जी धोकादायक बिमारी असते ती म्हणजे कॅन्सर, कॅन्सर अन्ननलिकेचा कॅन्सर. तर अन्ननलिकेचा कॅन्सर जर आहे त्याच्यात पेशंटला गिळायला त्रास होतो तर तिथे आतमध्ये काहीतरी गाठ असते. बरोबर. तर सर्वप्रथम आपण एंडोस्कोपी करतो. एंडोस्कोपीमध्ये एक पाईप असतो, त्याला पाईपला हाय अँड कॅमेरेज लागलेले असतात, लाईट सोर्स असतात, मॉनिटरवर स्क्रीनवर आपण त्या सगळ्या गोष्टी बघत असतो. तो पाईप आपण तोंडावाटे आतमध्ये टाकतो आणि आतमध्ये आपण एक्झॅक्टली बघतो की कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे काय अडकलेलं आहे, कुठे गाठ आहे, आणि जशी आपल्याला गाठ दिसली तर त्या गाठचा एखादा तुकडा काढला, तुकडा काढतो, त्याला बायोप्सी आपण म्हणतो आणि तो आपण पॅथॉलॉजिस्टकडे तपासणीला पाठवतो. डिपेंडिंग ऑन द रिझल्ट्स की मग त्यामध्ये कॅन्सरस ग्रोथ आहे, नॉन कॅन्सर ग्रोथ आहे, त्याप्रमाणे त्याचा पुढचा इलाज केला जातो. जर पेशंटची स्टेज कमी स्टेज असेल तर सर्जरी बेस्ट ऑप्शन, पण कधी कधी पेशंटचं एज जास्त असतं, सर्जरी पॉसिबल नसते. अशा वेळेत आपल्याकडे आता हाय एंड टेक्निक्स अवेलेबल झाले आहेत ज्यामध्ये पेशंटचा सर्जिकल खर्च तर वाचतोच पण त्रासही वाचतो, त्याला आपण स्टेंटिंग म्हणतो. म्हणजे काय असतं की मेटल स्टेंट हा आतमध्ये टाकला जातो एंडोस्कोपीद्वारे विदाउट एनी सर्जरी, म्हणजे त्याला चिरा न देता, त्याला चिरफाड न करता, आपण चिरफाड न करता एक साधा अनेस्थेशिया, अर्धा तास एक तासाचा अनेस्थेशिया असतो, पेशंटला फक्त एक दिवस भरती राहावं लागतं त्यामध्ये, आणि आतमध्ये एक ती मेटलची नळी टाकल्या जाते ज्यामध्ये जो रस्ता जो ब्लॉक झालेला आहे तो ओपन होऊन जातो, पेशंट दुसऱ्या दिवशी नॉर्मली खायला लागतो. जसं म्हणजे आपण हार्टशी संबंधित अँजिओप्लास्टी आपण करतो त्या पद्धतीने आपण हे पण डेव्हलप केलेलं आहे. ओके, आणि त्यांनी ती पोकळी वाढून आणि आपण तो तात्पुरता त्याचा त्रास कमी करू शकतो आणि नंतर त्याचं निराकरण करू शकतो. ओके सर, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पण आपण काही उपचार गॅस्ट्रोस्कोपीने आपण काही करू? हो सर, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये सगळ्यात महत्वाचा उपचार म्हणजे
गॅस्ट्रिक अल्सर चा उपचार म्हणजे आपण सगळ्यात पहिले तर डायग्नोसिस, कारण एंडोस्कोपिकली आपण जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हाच आपण बघू शकू की पेशंटला गॅस्ट्रिक अल्सर झालेला आहे. आणि गॅस्ट्रिक अल्सर च्या स्टेजेस, अगेन त्याच्या पण स्टेजेस असतात, तर स्टेज वाईज आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. जर तो लो ग्रेड असेल, म्हणजे ग्रेड 3 असेल, तर फक्त औषधं दिले जाते पेशंट्सला, पर्टिक्युलर कोर्स असतो, तो कोर्स संपवा लागतो. जर त्यामध्ये ब्लिडिंग होत असेल पेशंटला, कधीकधी अल्सर फुटतो आणि त्यात ब्लिडिंग होतं. सिमिलर केस पहिलेच्या काळामध्ये जेव्हा एंडोस्कोपिक फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या, तेव्हा मोठ्या ओपन सर्जरीज कराव्या लागायच्या, पूर्ण पोट फाडलं जायचं पेशंटचं आणि मग तो अल्सर शिवला जायचा, किंवा गॅस्ट्रिक बायपास करावा लागायचा. पण आजकालच्या हाय एंड टेक्नॉलॉजीजमुळे या पण गोष्टी फार सुसह्य झालेल्या आहेत. आपण सिम्पल एक एंडोस्कोपी करतो, त्या एंडोस्कोपीमधले आतमध्ये आपल्याकडे विविध ॲक्सेसरीज असतात, ज्यामध्ये आपण अक्षरशः त्याला शिवू शकतो, क्लिप्स लावू शकतो, तिथे इंजेक्शन टाकू शकतो आणि त्याने त्यातलं ब्लिडिंग थांबवू शकतो. आणि याची संभाव्यता, म्हणजे हे ट्रीटमेंट होण्याची संभाव्यता ही मोर दॅन 90% क्युअर रेट्स आहे त्याचे. त्यामुळे इट्स ऑलमोस्ट मोर दॅन ऑर इक्वली सक्सेस ॲज गुड अ सर्जरी, असं मी म्हणेल. सरांचं एक वाक्य मी घेऊ इच्छितो मित्रांनो, की माणूस मोठा कसा असतो. सरांनी आता एक शब्द वापरला की सिम्पल एंडोस्कोपी. मी स्वतः सर्जन आहे आणि मी वर्क केलं आहे, त्याच्यामुळे एंडोस्कोपी किती कठीण असते हे मी डोळ्यांनी बघितली आहे. आणि तेव्हा माणसाचा मोठेपणा तिथं दिसतो की सिम्पल एंडोस्कोपी म्हणजे यात सगळं चालं मित्रांनो, की यात खर्च पण कमी राहील पेशंटचा आणि एंडोस्कोपी पण व्यवस्थित सुव्यवस्थित होईल. थँक्यू फॉर दॅट सर. म्हणजे हा शब्द मी कधीच कुठल्याच एंडोस्कोपिक्सकडनं ऐकला नाही आहे की सिम्पल एंडोस्कोपी, कारण प्रत्येक वेळेस काय होतं की नाही एंडोस्कोपी करावी लागेल, ती कठीण असते खूप, म्हणजे अर्थात तुमचा खर्च वाढेल. तर सिम्पल एंडोस्कोपी, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट वर्ड सर. तर पुढचा शब्द प्रश्न मी विचारू इच्छितो सर, की नेक्स्ट आपण जो आजार विचारात घेतला की जठराशी संबंधित आजार, तर त्याबद्दल तुम्ही काय सविस्तर माहिती देऊ शकाल सर? सर, जठर आणि आतडी इंटेस्टाईन या आपण टुगेदर पकडलं जातं, तर यामध्ये पुन्हा इन्फेक्शन्स होऊ शकतात, पोटामध्ये अल्सर्स होऊ शकतात, जठरातले अल्सर होऊ शकतात, तेव्हा किंवा छोट्या आतडीमध्ये अल्सर्स होऊ शकतात. यामध्ये पेशंटला वारंवार उलटी होणं, वारंवार अतिसार म्हणजे संडासला लागणं, लूज मोशन्स होऊ शकतात. त्यानंतर काही अशा विशिष्ट बिमाऱ्या असतात, जसं ज्याला क्रॉन्स डिसीज म्हटलं जातं, तर या बिमारींमध्ये छोट्या आतडीमध्ये खूप सारे अल्सर्स असतात आणि पेशंटला वारंवार मे बी लहानपणापासून पोटदुखीचा त्रास असतो, कधी 20-30 वर्षी हा त्रास चालू होतो, बरेचदा हा त्रास अनडायग्नोज राहतो. सोनोग्राफी केल्या जाते ती नॉर्मल असते, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात ते नॉर्मल असतात, कारण या बिमारीमध्ये बरेचदा सोनोग्राफी आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन नॉर्मलच असतात, ते समजत नाही. त्यामुळे हा डिसीज बरेचदा अनडायग्नोज राहतो, 5-10 वर्ष पेशंटला त्रास चालू असतो, काहीतरी थोडा वेळ उपचार घेतले, काही दिवस ट्रीटमेंट बरी वाटली, मग पुन्हा त्रास होऊ झाला. तर अशा बिमारीमध्ये आपल्याला पुन्हा एंडोस्कोपी ही हेल्पफुल ठरू शकते. हेल्पफुल ठरू, म्हणजे जठराच्या आजारांमध्ये ही हेल्पफुल ठरू शकते सर. त्याच्यात जठरांमध्ये जे आजार असतात, जठर आणि आतडीमध्ये जे आजार असतात संबंधित आजार, आपण डायग्नोज केले, डायग्नोस्टिक प्रोसिजरनुसार आपण आजार निदान केले, त्यात उपचार आपण कशा पद्धतीने करू शकतो? सर, जठराशी संबंधित आजारामध्ये आपण पुन्हा एंडोस्कोपीद्वारे, जसं मी इसोफॅगसमध्ये सांगितलं, तशाच अन्ननलिकेमध्ये सांगितलं, तशाच प्रकारे आपण एंडोस्कोपीद्वारेही आतमध्ये इंजेक्शन थेरपी करू शकतो. जर पेशंटला अल्सर झालेला आहे तर काही स्पेशिस्ट इंजेक्शन्स टाकले जातात, ज्याने तो अल्सर लवकरात लवकर हील व्हायला मदत होते. ब्लिडिंग होत असेल तर ब्लिडिंग स्टॉप करायला आपण मदत करू शकतात. त्यानंतर बरेचदा काय असतं सर, की जठर आणि इंटेस्टाईन याचं जे जंक्शन असतं हे अल्सरमुळे बंद होऊन जातं. बरोबर. तर त्यात काय होतं की तो मार्ग बंद झाल्यामुळे अन्न पुढे जात नाही आणि पेशंटला वारंवार उलट्या होतात किंवा पोट दुखतं. मग अशा ह्याच्यात पहिल्याच्या जमान्यात पुन्हा तिथे बायपास सर्जरी केली जायची, म्हणजे लिटरली काय की तो भाग कापून टाका आणि त्या जठरला आणि इंटेस्टाईनला अलग ठिकाणी जॉईन करा. म्हणजे सुरुवातीला जे मोठे ऑपरेशन करून आपल्याला ते करावं लागतं ते आपण एंडोस्कोपीने. आता एंडोस्कोपीने आपण काय करतो की एंडोस्कोप टाकतो, जो भाग छोटा झालेला आहे तिथे आपण बलून टाकतो, म्हणजे एक फुगा असतो, त्या एंडोस्कोपीच्या माध्यमातून आपण एक फुगा टाकतो आणि त्या फुग्याला फुगवतो आतमध्ये. तो फुगा फुगवल्याने तो जो रस्ता बंद झालेला आहे तो ओपन होतो आणि नॅचरल प्रोसेस तिथे राहतो. ती एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हणजे आर्टिफिशियली आपण दुसरं काही करत नाही, पेशंटची सर्जरी पण वाचल्या जाते आणि पेशंट सिम्प्टोमॅटिकली इम्प्रूव्ह होतो. व्हेरी गुड, दॅट इज द बेसिक मॅजिक ऑफ दिस एंट्रोलॉजी, म्हणजे स्कोपी अँड ऑल. ओके सर, याच्या पुढचा आजार मला असा विचारायचा सर की हिपॅटॉलॉजी ही ब्रांच गॅस्ट्रोएंटरोलॉजी सोबत कनेक्टेड आहे. हिपॅटॉलॉजी म्हणजे अर्थात लिव्हरशी संबंधित आजारांचं, तर लिव्हरशी संबंधित आजार तुम्ही विशद करू शकाल सर? सर, लिव्हरशी संबंधित आजार हा फार मोठा सब्जेक्ट आहे. लिव्हर
हा शरीरातला सगळ्यात मोठा ग्लँड, म्हणजे ग्लँड म्हणजे जे सिक्रेट्स जे हार्मोन्स त्याला ग्लँड म्हणतात, तर लिव्हर हा सगळ्यात, तर डायजेशन सोबत लिव्हरचा फार मोठा संबंध आहे. आणि लिव्हर म्हटलं की सगळ्यात आपल्या समोर येतो तो विषय म्हणजे जॉन्डिस. तर पेशंटला कावळी झालेला आहे, म्हणजे डोळे पिवळे होणं, बिलिरुबिन वाढणं, याला जॉन्डिस म्हणतात. तर ह्या गोष्टींशी जेव्हा ज्या पेशंटला जॉन्डिस होतो तर त्याच्याशी रिलेटेड आपले आजार, म्हणजे ज्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने मी म्हणेल की अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीजेस, अल्कोहोलमुळे होणारे लिव्हरचे प्रॉब्लेम. त्यानंतर दुसरं म्हणजे व्हेरियस इन्फेक्शन, जसं हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, यामध्ये पण लिव्हर खराब होतं, लिव्हरला इजा होते, तर त्या संबंधित रिलेटेड. त्यानंतर शॉर्ट टर्मसाठी राहणारे डिसीज म्हणजे हिपॅटायटिस ए आणि ई या गोष्टी. याच्या व्यतिरिक्त काही जेनेटिक डिसीज असतात जे फॅमिलीमध्ये चालतं, जसं विल्सन्स डिसीज आहे किंवा ऑटोमिन हिपॅटायटिस, ऑटोमिन डिसीज आहे, तर यामध्येही लिव्हर इन्वॉल्व्ह होतं. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की पेशंट आपल्याकडे येतो, लिव्हर डिसीज आहे, आपल्याला समजतं की याला सिरोसिस आहे, मग आपला साहजिक असतो एक पहिला प्रश्न की अल्कोहोल घेता का. तर कॉमन लोकांमध्ये ही एक माहिती पोहोचवणं फार गरजेचं आहे की लिव्हर सिरोसिस हा फक्त अल्कोहोलमुळे होत नाही, अल्कोहोलमुळे होणारी याची टक्केवारी भलेही जास्त असली 50-60%, तरी उरलेले 40% हा अदर दॅन अल्कोहोल म्हणजे हिपॅटायटिस बी आणि सी. आणि ज्या काही ट्रीटेबल गोष्टी आहेत त्यामुळे यासाठी पब्लिक अवेअरनेस असणं ही फार गोष्ट आहे की सगळ्यांनी हिपॅटायटिस बी साठी स्क्रीनिंग करायला पाहिजे, हिपॅटायटिस बीचे टिके लावून घ्यायला पाहिजे, सो दॅट ही बिमारी आपल्याला होणार नाही. म्हणजे आपण ते माहिती करून घ्यायला पाहिजे तपासण्यांच्या थ्रू, की आपल्याला हिपॅटायटिस बी आहे की नाही, आणि ते कुठल्याही पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकते, आणि ते माहीत करून घेऊन आपल्याला त्याचे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहे ते आपण घ्यायला पाहिजे. ते व्हॅक्सिन्स रिसेंटली अवेलेबल, म्हणजे आजकाल आता आयएपी म्हणजे पीडियाट्रिक असोसिएशन यांनी लहानपणापासून देतात, पण जेव्हा आपल्या वयाचे जे लोक आहेत तेव्हा त्यांना लहानपणापासून आपल्याला ते टिके भेटलेले नाही आहे, त्यामुळे त्याला काही असं एज ग्रुप नाही आहे, कोणीही केव्हाही आपण ते घेऊ शकतो आणि त्या आजारापासून आपण आपला स्वतःचा बचाव करू शकतो आणि निराकरण करायलाच पाहिजे. सर मगाशी आपण जे डिस्कस केलं की लिव्हरशी संबंधित इसोफेजियल व्हरायसिस ती एक इमर्जन्सी असते मित्रांनो, त्यात रक्ताची उलटी होऊ शकते, 1 लिटर रक्त जाऊ शकतं आणि जीवाला धोका होऊ शकते. आणि मला असं वाटते की गॅस्ट्रोएंटरोलॉजी इज द ओनली ब्रांच, म्हणजे ती एकटीच अशी ब्रांच आहे की जी या इतक्या ॲक्यूट कंडिशनमध्ये पेशंटचा प्राण वाचवू शकते. तर इसोफेजियल व्हरायसिसबद्दल आणि इमर्जन्सी ट्रीटमेंटबद्दल काही सांगाल सर? शुअरली सर. सर इसोफेजियल व्हरायसिस जसं मगाशी मी सांगितलं की त्यांचं लिव्हर क्रॉनिकली खराब झालेलं आहे, खूप दिवसांपासून लिव्हरला डॅमेज आहे, त्यामध्ये अन्ननलिकेच्या आतमधल्या नसा या फुगतात आणि फुगल्यामुळे त्यांचं प्रेशर वाढतं आणि त्या फुटतात. ठीक आहे, त्या फुटल्यावर तिथनं ब्लिडिंग चालू असतं. जेव्हा आम्ही एंडोस्कोपीमध्ये आतमध्ये जातो तेव्हा लिटरली आपल्याला अशी नळासारखी धार दिसते की ब्लिडिंग होत आहे आणि मग ते पूर्ण स्टमकमध्ये आतमध्ये ब्लीड झालेलं असतं. पहिले तर आपल्याला ते सक्शन करावं लागतं, सगळं ब्लीड साफ करावं लागतं. त्यानंतर त्याची 2-3 प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. सगळ्यात उपयुक्त ट्रीटमेंट जी आजच्या सायन्समध्ये अव्हेलेबल आहे ती म्हणजे व्हरायसिल बँड लॅगेशन, ज्यामध्ये आपण काय करतो की एक विशिष्ट प्रकारची ट्यूब अजून एंडोस्कोपच्या सहाय्याने समोर लावली जाते एंडोस्कोपला, त्याला रबर बँड्स असतात आणि त्या बँड्सद्वारे आपण जिथे कुठे ब्लिडिंग होत आहे, ज्या काही नसा फुगलेल्या आहेत त्या आपण ओढून घेतो आणि तिथे ते ब्लिडिंग इमिजिएटली बंद केलं जातं. तर ही एक प्रकारची ट्रीटमेंट झाली. या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा 90-95%, म्हणजे 90-95% सक्सेस रेट आहे. तर ती खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे ज्या कंडिशनला आधीच्या काळात तसंच सोडून दिलं जायचं किंवा फक्त औषधांनी वाट पहा, म्हणजे मग देवावर विश्वास ठेवा आणि औषधं द्या आणि वाट पहा, ती ट्रीटमेंट आपण म्हणजे पुढच्या 1/2 तासात करू शकतो विथ अ सक्सेस रेट ऑफ 90-95%. त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट म्हणजे त्यामध्ये स्क्लेरोथेरपी करू शकतो. स्क्लेरोथेरपीमध्ये काय करतो आपण की एंडोस्कोपीच्या सहाय्याने तिथे आपण इंजेक्शन्स टाकू शकतो, त्या इंजेक्शननी त्याच्या नसा फुटलेल्या आहेत, फुगलेल्या आहेत, त्या नसा ब्लॉक होतात, म्हणजे तिथे स्क्लेरोसिस होतो, मी म्हणजे स्कार होतो आणि त्यांना ब्लिडिंग आपण टेम्पररीली स्टॉप करू शकतो. आता जसं आपण चर्चा केली इसोफेजियल व्हरायसिसवर, सर्वसामान्य लोकांच्या मनात असं येईल आता की लिव्हरशी संबंधित इसोफेजियल व्हरायसिस आहे तर लिव्हरमध्ये त्या नसा फुटतात का? तर असं नाही आहे मित्रांनो. इसोफेजियल व्हरायसिस हे इसोपेगस म्हणजे अन्ननलिकेमध्ये असणारे रक्ताच्या नळ्या असतात आणि त्या लिव्हरच्या डिसीजमुळे ते तिथे फुटतात. तर हे हा गैरसमज ठेवू नका की इसोफेजियल व्हरायसिस हे लिव्हरमध्ये नसतात, हे इसोफेजियल व्हरायसिस हे इसोपेगसमध्ये असतात. म्हणजे यातून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की शरीराच्या एखाद्या भागामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे संलग्नित एखाद्या दुसऱ्या ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सर्वसामान्यपणे पेशंट विचारतो माझी किडनी तर ओके आहे आणि मला सूज कशी काय पायाला, माझ्या पायाला सूज कशी आहे,
तर तिथे त्या किडनीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा हार्टमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे पायाला सूज राहू शकते. नाही तर जनरली आपल्याला असं लक्षात येतात, डॉक्टर साहेब ते पायाला सूज आहे, तुम्ही पायाचं औषध द्या, पण इट इज रिलेटेड टू अनदर कंडिशन. सो सर म्हणजे लिटरली करेक्ट, कधी सर पायाचा एक्सरे काढा. हा, पायाचा एक्सरे काढा किंवा पायाची सोनोग्राफी करा, अशा पद्धतीचं होऊन जातं. चलो, धन्यवाद सर त्याच्याबद्दल. आता पुढच्या आजाराबद्दल मला एक माहिती विचारायची आहे सर, की पित्ताशयाशी संबंधित, म्हणजे गॉल ब्लॅडर ज्याला आपण म्हणतो, की पित्ताशयाशी संबंधित आजार आधी तुम्ही डिस्क्राईब करा आणि नंतर मग उपचाराबद्दल आपण बोलू सर. बिलकुल सर, पित्ताशयाशी संबंधित आजार म्हणजे एक सगळ्यात पहिला आणि कॉमन पित्ताशयामध्ये स्टोन्स होणं, म्हणजे खडे होणं, त्याला आपण स्टोन्स म्हणतो, गॉलब्लॅडर स्टोन. ठीक आहे, त्यानंतर या स्टोनमुळे हा स्टोन जर त्या नळीमध्ये अटकला तर तिथे पित्ताशयाला सूज येऊ शकते. त्यानंतर हा स्टोन त्या नळीतनं खाली येऊन अटकला तर पेशंटला जॉन्डिस होतो, पोटात पेन, जॉन्डिस म्हणजे कावीळ, तर तो होईल, पोटामध्ये पेन होईल, ताप येईल, त्याला कोलंजायटिस म्हटलं जाते. त्यानंतर हा स्टोन फक्त तिथेच न अटकता, कारण स्वादुपिंडू पण बाजूला असतो, तर स्वादुपिंडूच्या नळीमध्येही हा पित्ताशयातला स्टोन अटकू शकतो आणि त्यामुळे पेशंटला पॅन्क्रेटायटिस हा एक जीवघेणा आजार आहे. लिटरली पेशंटला मे बी 1-1.5 महिना कधी कधी आयसीयूमध्ये राहावं लागू शकतं जर तो सिव्हिअर झाला तर. अशा प्रकारच्याही बिमाऱ्या पित्ताशयाच्या स्टोन्समुळे होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त अनकॉमन आहे पण तरी पित्ताशयाचा कॅन्सर, यामध्येही पेशंटला जॉन्डिस होतो, पेशंटचं झपाट्याने वजन कमी होतं, खूप खुजली म्हणजे खाज शरीरावर असते, त्यानंतर संडास पांढऱ्या कलरची होते, हे त्याचे कॉमन सिम्प्टम्स आहेत. तर अशाही काही गोष्टी असतात ज्या आपण ज्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी सेक्शनमध्ये मोडतात. बरोबर. तर मित्रांनो, मला असं सांगायचं एक इच्छा होते की लिव्हरमधून राईट अँड लेफ्ट हिपॅटिक डक्ट तिथे निघतात आणि एक सिस्टिक डक्ट नावाची एक डक्ट गॉल ब्लॅडरमधून निघते. आणि सरांनी जसं सांगितलं की ते गॉल ब्लॅडरमधून सिस्टिक डक्ट या एरियामध्ये जर गेला तर गॉल ब्लॅडरला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तो खाली घसरला तर मग स्वादुपिंडू जे पॅनक्रियास जे अवयव असतं त्याला पण सूज येऊ शकते. सर, पित्ताशयाच्या संबंधित आजारामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी या स्पेशालिटीच्या थ्रू म्हणजे अँडोस्कोपिक आपण काय करू शकतो, काय काय करू शकतो उपचार? सर, खूप काही करण्यासारखं आहे. पुन्हा यामध्ये सेम एंडोस्कोपिक, पण यातली एंडोस्कोप पुन्हा दुसरी मशीन आली, म्हणजे हा नॉर्मल एंडोस्कोप नाही आहे, याला आपण साइड व्ह्यू एंडोस्कोप म्हणतात. किंवा तो खर्च संपला, नवीन खर्च सुरू झाला मशीनचा, डॉक्टरसाठी नवीन खर्च, डॉक्टरसाठी मशीनचा नवीन खर्च सुरू झाला. बिलकुल बिलकुल. आणि ती मला वाटते स्वस्त नसावी. डेफिनेटली नाही, 15 लाखाच्या वरती. हा सर, तर जी आपण पेशंटसाठी घेतलेली असेल ऑब्व्हियसली सर, कंटिन्यू. तर साइड व्ह्यू एंडोस्कोपमध्ये आपण आतमध्ये जातो, त्यामध्ये आपण जिथे पित्ताशयाची जी नळी असते ज्याला कॉमन बाइल्डक म्हणतात, जी ओपन होते डिओडिनममध्ये म्हणजे इंटेस्टाईनच्या दुसऱ्या पार्टमध्ये, तिथनं आपण एक दुसरं स्पेशल इन्स्ट्रुमेंट अजून त्या एंडोस्कोपच्या आतमधनं आपण आतमध्ये टाकतो आणि त्याद्वारे आपण आतमध्ये पित्ताशयाच्या नळीपर्यंत पूर्ण आतमध्ये आपण पोहोचू शकतो. त्यानंतर एक अजून दुसरी मशीन, तिसरी मशीन मी म्हणते, तिसरी मशीन ज्याला सीएम म्हटलं जातं, सीमेन्स सीएम युजली आपण वापरतो. तर त्यामधनं आपण पेशंटच्या वरती ती मशीन लावलेली असते ऑपरेशन थिएटरमध्ये आणि त्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारचे कॉन्ट्रास्ट डाय टाकला जातो आणि आपण बलून टाकतो आणि आतमधलं पूर्ण बघू शकतो, म्हणजे त्याचे एक्सरेज घेऊ शकतो. मग त्यामध्ये आपल्याला दिसतं की कुठे स्टोन आहे का पित्ताच्या थैलीमध्ये, कुठे काही स्ट्रिक्चर म्हणजे आतडी त्याला रुकावट आलेली आहे का, काही वर्म्स आहेत का, एखाद्या वर्म्स तिथे असतात किंवा कॅन्सर आहे का, आणि मग तशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट केली जाते. जसं आता तिथे स्टोन असेल तर आपली प्रयत्न हाच असतो की आपण बलून टाकून तो स्टोन ते स्टोन्स पूर्णपणे काढून टाकायचे आणि त्यामध्ये त्यानंतर तिथे एक स्टेंट टाकला जातो. जर तिथे आपल्याला कॅन्सर दिसला तर मग पुन्हा आपण कॅन्सरसाठी ही एंडोस्कोपिकली ट्रीटमेंट करू शकतो. ज्या पेशंटची सर्जरी पॉसिबल नाही आहे अशा पेशंट्सला आजकाल एंडोस्कोपिकली रिलीव मिळू शकतो. तर आपण तिथे मेटल स्टेंट टाकला जातो, तर हा मेटल स्टेंट काय करतो की जो तुमचा रस्ता बंद झालेला आहे पित्ताचा तो ओपन होतो आणि पेशंटचं जॉन्डिस प्रॉब्लेम्स आहेत नष्ट व्हायला कमी होतं. तर हा त्याच्यामध्ये फायदा आहे. ओके सर, आता त्याच्यानंतरच्या आपण अवयवाकडे वळूया की गॉल ब्लॅडर झालं, लिव्हर झालं, त्याच्यानंतर पॅनक्रियास नावाचा एक अवयव असतो. मित्रांनो, तो अत्यंत घातक प्रकारचे आजार स्वादुपिंडामध्ये होतात, तर त्या आजाराविषयी काही सांगाल सर? सर बिलकुल, पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडू हा पोटामध्ये सेंट्रली मध्यभागी लोकेटेड एक ऑर्गन आहे. म्हणजे जर आपण बघाल वरतून बघितलं तर बिंबीच्या थोडा वरती आणि डाव्या साईडला
याच्या बिमाऱ्या या युजली दोन प्रकारात मोडल्या जातात. एक अक्यूट पँक्रेटायटिस म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये झालेली पँक्रियाजला इजा किंवा सुजन, आणि एक क्रॉनिक पँक्रेटायटिस. क्रॉनिक पँक्रेटायटिस म्हणजे लॉंग टर्ममध्ये जी वर्षानुवर्ष चालणारी बिमारी आहे. अक्यूट पँक्रेटायटिस ही तशी पाहिली तर फार डेंजरस बिमारी आहे. ही कधी कधी जीवघेणी होऊ शकते. सिव्हिअर जेव्हा होतं तेव्हा, म्हणजे यामध्ये पुन्हा यामध्ये तसंच आहे की बिमारी भली पँक्रियाजची आहे पण ही लिमिटेड पँक्रियाजला राहत नाही, यामध्ये मल्टिपल इन्वॉल्व्ह होतात. जसं मग यामध्ये पुढे किडनी फेल्युअर होतो, पेशंटला कोमा होतो, सेप्सिस होतो, सार्वधिक लक्षण आणि इतर ऑर्गनवरती इफेक्ट करू शकतो. राईट. याचं प्रमुख लक्षण म्हणजे पँक्रियाटायटिस जेव्हा होतं तेव्हा पेशंटला पोटामध्ये बिंबीच्या आजूबाजूला फार सिव्हिअर पेन. हे पेन युजली पाठीमध्ये जातं, म्हणजे ज्याला आपण रेडिएशन टू बॅक म्हणतो, तर पाठीमध्ये जाणं आणि जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर हे पेन वाढणं, तर हे याचे प्रमुख लक्षणे आहेत. आणि सोबत ओमिटिंग, उलटी पण होते, याचे प्रमुख लक्षण असं आहेत. त्यानंतर याची कारण जर तुम्ही मला विचाराल तर अगेन याचं प्रमुख कारण हे इंडियामध्ये अल्कोहोल. याच्या व्यतिरिक्त जसं मागाशी मी सांगितलं, पित्ताशयातले थैलीतले जे स्टोन आहेत ते स्टोन जर खाली येऊन अडकले तर ते स्टोन, आणि काही रेअर कारणांमध्ये मग स्वादुपिंडूचं इन्फेक्शन जसं मम्स व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, त्यामध्ये पण पँक्रियाटायटिस होऊ शकतं. किंवा कॅल्शियम जर वाढलेलं आहे एका लेवलच्या व्यतिरिक्त, ट्रायग्लिसराइड म्हणजे चरबीचा प्रकार वाढलेला आहे, त्यामध्येही हे होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त मग क्रॉनिक पँक्रियाटायटिस. क्रॉनिक पँक्रियाटायटिस ही बिमारी अशी आहे की ज्यामध्ये पँक्रियाज हा ऑर्गन हळूहळू छोटा होतो, श्रंक होतो, आणि पँक्रियाजच्या डक्टमध्ये स्टोन्स होतात, त्यामध्येही खडे होतात, आणि त्यामुळे पेशंटला वारंवार पोटात पेन होणं, त्यानंतर झपाट्याने वजन कमी होणं, संडासमध्ये ऑइल जाणं, म्हणजे त्याला आपण स्टेटोरिया म्हटलं जातं मेडिकल टर्ममध्ये, म्हणजे ऑइली लॅटरिन की संडास चिकट वाटणं, असे प्रकार. पेशंटला डायबिटीज होतो म्हणजे बरेचदा, कारण पँक्रियाजचं काम असतं इन्सुलिन सिक्रेट करणं, तर इन्सुलिन कमी झाल्यामुळे पेशंटला ॲडल्ट ऑनसेट डायबिटीज पण तिथे डेव्हलप होऊ शकतो. त्यानंतर लॉंग टर्ममध्ये पँक्रियाजचे कॅन्सर्स होऊ शकतात या बिमारीमध्ये. तर अशा विविध गोष्टी आपण पँक्रियाटिस. एक प्रश्न मला आणखी विचार असं वाटतं की डायबिटीज असणाऱ्या पेशंटमध्ये स्वादुपिंडाचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते सर? नाही नाही, असं रिलेटेड त्याचा संबंध, त्याचा संबंध नाही आहे, त्याचा वेगळा म्हणजे विषय, तो वेगळा विषय. जो नॉर्मल डायबिटीज आहे तो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी असते ती कमी असते, दॅट इज टाईप 2. आणि जो एक टाईप 1 डायबिटीज आहे तो मेनली रिलेटेड टू स्वादुपिंड. त्यावर पॅनक्रियाजच्या आजारावर आपण एंडोस्कोपिकली काय इलाज करू शकतो सर, उपचार करू शकतो? बिलकुल. ज्याप्रमाणे आपण ERCP स्कोप बघाशी जो सांगितलं, साईड व्ह्यू स्कोप, आणि विशिष्ट पद्धतीने आपण बाइल डक्टमध्ये जातो म्हणजे पित्ताशयाच्या नळीमध्ये जातो, तशाच प्रकारे स्कोप घेऊन आपण स्वादुपिंडूच्या म्हणजे पँक्रियाजच्याही नळीमध्ये आपण जाऊ शकतो. त्यानंतर त्या नळीमध्ये विविध प्रकारच्या बिमाऱ्या आपण डायग्नोस करू शकतो. त्या नळीमध्ये अटकलेले स्टोन्स आपण काढू शकतो. त्या नळीत जर कॅन्सर झाला असेल तर कॅन्सरलाही ट्रीटमेंट करू शकतो. तिथे रेडिएशन थेरपी, लोकल रेडिओथेरपी देता येतं, त्यानंतर तिथे स्टेंट टाकता येतो, सो दॅट पेशंटचं पँक्रियाटिक सिक्रेशन नॉर्मल होईल. अशा प्रकारचे विविध ट्रीटमेंट. आणि हे शस्त्रक्रिया न करता आपण एंडोस्कोपिकली करू शकतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपण त्याला देऊ शकतो एंडोस्कोपिकली. म्हणजे हे या स्पेशालिटीची मला असं वाटतं की ही जादूसारखी ट्रीटमेंट म्हणायला काही हरकत नाही, कारण ती जेव्हा आपण बघतो आणि आपण बघतो एखादा पेशंट ॲडमिट झाला आहे आणि 2 दिवसात तो व्यवस्थित झाला आहे आणि घरी जातो आहे आणि त्याला सर्जरीची आवश्यकता पडली नाही, तर ते त्याच्यासाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी, त्याच्या कुटुंबासाठी जादूसारखी ट्रीटमेंट असते. तर त्या जादूसारख्या ट्रीटमेंटच्या जादूगराज आलेलेच आहेत, तर त्यांना त्यांच्याकडून आपण आणखी माहिती घेणारच आहोत. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे सर की मोठ्या आतड्यांचे आजार आपण मगाशी डिस्कस केलं, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? बिलकुल सर. मोठ्या आतड्यांचे आजार म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, यामध्ये मी पकडेल की पूर्ण इंटेस्टाईन प्लस आपलं गुदद्वार. तर सगळ्यात प्रामुख्याने आजार जो कॉमन आहे आजच्या जनरेशनमध्ये तो आहे कॉन्स्टिपेशन, म्हणजे शौचास साफ न होणे किंवा वारंवार शौचाला जावं लागणे किंवा पोट साफ न झाल्यासारखे वाटणे. तर याचे कारणंही विविध असू शकतात. कॉन्स्टिपेशन ही एक लॉंग टर्म बिमारी असू शकते किंवा ही शॉर्ट टर्ममध्ये ही बिमारी असू शकते. पोटामध्ये अल्सर झाले तर, पोटात कुठे अटका वसला किंवा एखाद्या वेळेस कॅन्सरस ग्रोथ असली तरीही रिसेंट ऑनसेट कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. किंवा कधी कधी हे हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये पेशंटच्या शारीरिक सवयी व्यवस्थित नाही आहे किंवा डायटरी हॅबिट्स व्यवस्थित नाही आहे
किंवा लॉंग टर्म डायबिटीज आहे पेशंटला, थायरॉइड डिसीजेस आहेत, यामध्येही कॉन्स्टिपेशन होतं. याच्या व्यतिरिक्त संडासमध्ये वारंवार रक्त जाणं ही एक बिमारी, यामध्ये पाईल्स, हेमोराइड्स किंवा फिशर्स या गोष्टी असतात. त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरी भयावह बिमारी म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये काय असतं की मोठ्या आतडीमध्ये पूर्णपणे अल्सर झालेले असतात, आणि ही बिमारी युजली मिडल एज पर्सन्स म्हणजे 20-40 हा एक कॉमन एज ग्रुप आहे, की 20-40 या वयोगटात ही बिमारी जास्त मोडल्या जाते. यामध्ये पेशंटला वारंवार शौचास जावं लागतं, 8-10 वेळा पकडा, त्यानंतर त्यात शौचामध्ये रक्त जाणं आणि भूक कमी होणं कधी कधी या गोष्टी असतात. तर या गोष्टीही आपण याच्यामध्ये मोठ्या आतड्यांच्या आजारामध्ये. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त कॅन्सर, जी ही अजून भयावह गोष्टी म्हटल्या जाईल, याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढतं आहे. की आजकाल आपण बरेच नवीन नवीन म्हणजे अर्ली एजमध्ये कॅन्सर्स पाहायला मिळतात आहे, तर मोठ्या आतडीचे कॅन्सर किंवा गुदद्वारामधले कॅन्सरही यामध्ये येते. बदललेल्या परिस्थितीनुसार जे आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पोल्युशन आहे किंवा इतर गोष्टी आहे ज्याच्यामुळे कार्सिनोजेनिक प्रभाव वाढत असताना दिसतो, आणि म्हणूनच बहुतेक एज कमी होत आहे. सर, मला एक सांगाल की आता मोठ्या आतड्यांचे आजार जे आपण डिस्कस केले, यात आपण एंडोस्कोपिकली काय ट्रीटमेंट करू शकतो? सर, पुन्हा आता इकडे दुसरी मशीन आली आपल्याकडे, चौथी मशीन आली आपल्याकडे. यामध्ये आपण घेतो कोलोनोस्कोप. कोलोनोस्कोप हा डिफरंट असतो एंडोस्कोप पेक्षा, हा थोडा जाडा असतो आणि थोडा लांब असतो. बरोबर, ठीक आहे. अगेन सिमिलर म्हणजे हाय डेफिनेशन स्कोप्स आपण सध्या वापरतो आहे. यामध्ये आपण पेशंटला एक पहिले एक विशिष्ट प्रकारचं प्रिपरेशन दिलं जातं, औषध दिलं जातं, त्यामुळे पोट साफ होईल, पेशंटचं आतडे साफ होतील, आणि त्यानंतर कोलोनोस्कोपीद्वारे आपण गुदद्वाराद्वारे आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये मोठ्या इंटेस्टाईनची आपण पूर्णतः तपासणी करतो. यामध्ये मोठ्या इंटेस्टाईनला कुठे काही इजा आहे का, तिथे कुठे अल्सर आहेत का, काही इरोजन झालेले आहेत का. बरेचदा टीबी असतो मोठ्या आतडीमध्ये किंवा आयलोसिकल जंक्शनला, तो टीबीही आपण त्याने डायग्नोज करू शकतो. म्हणजे पोटाचा टीबी जो असतो, आतडीचा टीबी, तो आपण डायग्नोज करू शकतो. त्यानंतर त्या बायोप्सी घेऊ शकतो. त्यानंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखी बिमारी किंवा कॅन्सरसारखी बिमारी आपण याद्वारे डायग्नोसिस करू शकतो, त्याच्या बायोप्सीज घेऊ शकतो आणि पुढे त्याची ट्रीटमेंट करू शकतो. अशा विशिष्ट गोष्टी आपण, अच्छा, म्हणजे आपण डायग्नोस्टिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करू शकतो. आणि म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की कोलोनोस्कोप आणि गॅस्ट्रोस्कोप म्हणजे एंडोस्कोप या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण अंतर्बाह्य तपासणी आपण आपल्या शरीराची करू शकतो. आपल्या आतड्यांची, लहान आतडे असो मोठे आतडे असो, त्यांची आपण तपासणी करू शकतो. आणि योग्य हाताने ती तपासणी झाली आणि योग्य हाताने जर आपण त्याचं आपल्याला होणाऱ्या त्रासाचं निराकरण करायचा प्रयत्न जर केला, तर आपण योग्य मार्गाने आपलं ट्रीटमेंट घेऊ शकतो असं मला वाटते. सरांना तीच मेसेज द्यायचा आहे. तर आज आपण इथे आलात सर, आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आणखी एकदा मी आपला धन्यवाद म्हणतो. आणि मी एक शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की आपल्या 6 महिन्यांच्या पूर्वी आपण जे ऑल इंडिया गॅस्ट्रॉलॉजी सेंटरमधून शिकून आणि तज्ज्ञ होऊन इथे आले आणि सेम नाव तुम्ही इथे कंटिन्यू केलं, म्हणजे तुमच्यातलं ते एक व्यक्तिमत्व यातून झळकते की आपण खाल्लेल्याशी बेईमान होऊ नये. तर AIG नाव तुम्ही इथे, अमरावतीचं नाव मोठं केलं आहे तुम्ही, अमरावती इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉलॉजी असं ठेवलं आहे. आणि आपल्यासाठी गौरवाची बाब आहे ती की सरांनी नागेश्वर रेड्डी सर जिथे आहेत त्या इन्स्टिट्यूटचं नाव इथे बरोबर तेच नाव ठेवून त्यांचं वर्क कंटिन्यू करत आहे. म्हणजे आपण लहान तोंडी मोठा घास असं समजू की नागेश्वर रेड्डी सर प्रत्यक्ष आपल्यासोबत आहेत. नाही सर, म्हणूनच म्हणतोय सर लहान तोंडी मोठा घास. तर मला तुमच्या हॉस्पिटलविषयी थोडी माहिती सांगा सर, कुठले कुठले हाय एंड फीचर्स आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज सध्या आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आणून आपण त्याची सेवा देत आहे, त्याच्याबद्दल थोडं मला विश्लेषण कराल सर. हो सर, शुअर. सर, पहिले तर हे हॉस्पिटल आपण आता रिसेंटली चालू केलेलं आहे अमरावतीमध्ये, वॉलकट कंपाऊंडमध्ये स्थित आहे मध्यभागी. मी इथे इनडोअर व्यवस्था पण ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याकडे 12-13 बेड्स आहेत, आपण पेशंटला व्यवस्थित भरती ठेवू शकतो. जर आपण सामग्रीची हे केली तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट म्हणजे एंडोस्कोप्स. माझ्याकडे मी एकदम हाय डेफिनेशन लॅटेस्ट टेक्नॉलॉजी पेंटेक्स एंडोस्कोप्स घेतलेले आहेत, पेंटेक्स एंडोस्कोप. तर हे सगळे हाय डेफिनेशन स्कोप्स आहेत, झिनॉन लाईट सोर्सचे सोर्सेस आहेत ते. तर त्यामध्ये आपण या 3 प्रकारचे स्कोप्स आहेत. मला वाटतं झिनॉन लाईट खूप महाग असतो सर. हो सर, डेफिनेटली. हॉस्पिटलमध्ये मी बघितला होता, तो पहिल्यांदा इंडियामध्ये झिनॉन लाईट सैफी हॉस्पिटलमध्ये लॉन्च झाला होता, आणि तो त्यावेळेस मला वाटते खूप कॉस्टली
कॉस्टली झाला होता, किंमत विचारायची हिंमत माझी झाली नव्हती त्यावेळेस. तो लाईट अवेलेबल झाला आहे, हा आणखी तो आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे सध्या. तर आणि सर त्यात ॲडिशनल टेक्नॉलॉजी म्हणजे आता एक NBIS फॅसिलिटी आहे त्यात आपल्याकडे आलेली. NBIS मध्ये काय होतं की एक जस्ट एक क्लिक ऑफ बटन आपण डिफरंट लाईट सोर्स त्यात चेंज करू शकतो. सो दॅट ही जशी एक आपण बायोप्सी घेतल्यासारखी इमेज आपल्याला एंडोस्कोपीमध्येच दिसतं. अच्छा, तर ती फार एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आपण त्यामध्ये सोर्समध्ये आलेली आहे. तर यामध्ये एक अपर GI स्कोप म्हणजे जो वरतून टाकला जाईल तोंडावाटे, तो एक एंडोस्कोप. त्यानंतर कोलोनोस्कोप म्हणजे जो गुदद्वाराद्वारे मोठ्या आतड्याची तपासणी करतो. त्यानंतर ERCP स्कोप म्हणजे साईडवे स्कोप, ज्यामध्ये आपण स्वादुपिंडू आणि पित्ताशयाच्या नळीचे आजाराची तपासणी करू शकतो. असे तीन स्कोप. या व्यतिरिक्त अजूनही लागणाऱ्या सामग्रीज म्हणजे CM मशीन असते. ही विशिष्ट प्रकारची एक्सरे मशीन असते ज्यामध्ये आपल्याला ही पेशंटच्या वरती लावल्या जाते. ERCP जेव्हा आपण करतो तर ती सीमेन्सची एक हाय मशीन अजून आपण घेतलेली आहे की ज्यामध्ये आपण खूप चांगल्या क्वालिटीचे म्हणजे बारीक कितल्या बारीकीतले स्टोन्स त्यामध्ये दिसले जातील अशा प्रकारची ती मशीन आपण घेतलेली आहे. त्यानंतर एक कॉटरी म्हणून एक मशीन येते, तुम्ही त्याला माहितच असेल तुम्हाला ते, की ब्लिडिंग जेव्हा चालू असतं पेशंटला, एखाद्या वेळेस फार जास्त ब्लिडिंग झालं तर मग त्या कॉटरीने आपण ती ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी किंवा जेव्हा आपण कट देतो ERCP मध्ये तेव्हा तो कट व्यवस्थित राहण्यासाठी ती मशीन युजफुल होते. आणि त्या व्यतिरिक्त विविध मॉनिटर्स असतात, कार्डियक मॉनिटर्स आहेत, ECG मशीन्स आहेत, या सगळ्या गोष्टी. म्हणजे जवळपास गॅस्ट्रोएंटरोलॉजीला जे पूरक सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सरांच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यात बेसिकली सर तज्ज्ञ असल्यामुळे आपल्याला त्यांची सेवा कधी पण आपण घेऊ शकतो. आणि अमरावतीतच असल्यामुळे आपल्याला ती भाग्याची गोष्ट आहे, अमरावती शहराकरता ती चांगली गोष्ट आहे. आणि आता ERCP म्हणजे एंडोस्कोपिक कोलेंजिओ पॅनक्रियाटोग्राफी ही आधी मेट्रोपॉलिटन सिटी पॉलिटन सिटीमध्येच व्हायची प्रोसिजर होती, आता ती अमरावतीमध्ये सुद्धा अवेलेबल झालेली आहे आणि त्याचा लगेच लाभ आपण घेऊ शकतो. तर या सगळ्या फॅसिलिटीज मित्रांनो अमरावतीमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत आणि आता सरांशी तुमचा परिचय झालेलाच आहे. तर मी आता या चर्चासत्राचा शेवट करत मी सरांना एक संदेश लोकांसाठी देण्याचं विनंती करतो. सर संदेश जर ॲज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट मला संदेश द्यायचा असेल तर मी म्हणेल की पोट किंवा पोटाचे विकार किंवा पोटाचा प्रॉब्लेम हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम समजायला पाहिजे. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपलं पोट व्यवस्थित राहील तर आपली जीवनशैली व्यवस्थित राहील आणि जीवनशैली जेव्हा व्यवस्थित राहील तेव्हाच पोट व्यवस्थित राहील. तर सर्वप्रथम तुमचं डाएट म्हणजे जे तुम्ही खाता ती गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. तुमचे जंक फूड टाळा. बऱ्याचशा रोगांना आव्हान देणारी गोष्ट म्हणजे जंक फूड. त्यानंतर रेग्युलर व्यायाम, रेग्युलर एक्झरसाईज ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या, फळं आणि ताज्या भाज्या, फ्रेश फ्रुट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्सचा संबंध ठेवा. त्यानंतर तुम्हाला होणारे प्रॉब्लेम्स हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही त्याला निग्लेक्ट करा, पण एका मर्यादेनंतर त्याला निग्लेक्ट करू नका. तुमच्या संबंधित डॉक्टरांशी, जवळच्या डॉक्टरांकडे त्याचं निदान करून घ्या. कारण काय होतं की कधीकधी अशाही गोष्टी पाहायला मिळतात की प्रॉब्लेम होता 6 महिन्यापासून पण आम्ही दुर्लक्ष केलं, सर आता 15 दिवसापासून प्रॉब्लेम वाढला आहे. आणि मग कधी कधी अशी स्टेज येते सर की आपल्यालाही ते चांगले नाही वाटत की यार जर हा पेशंट माझ्याकडे एक 10 दिवस 15 दिवस पूर्वी आला असता तर मी याच्यासाठी खूप काही चांगलं करू शकलो असतो. याचं पुढचं आयुष्य म्हणजे विदिन टाइम म्हणजे याचे पुढचे 10-15 वर्ष हा एकदम चांगला झाला असता, पण आता याला 6 महिन्यामध्ये याला काहीतरी होईल ते आपल्यालाही चांगलं नाही वाटत. तर त्यामुळे एका विशिष्ट टाइम पिरियडच्या वरती तुम्ही निग्लेक्ट करू नका. जवळच्या तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन डेफिनेट सल्ला घ्या आणि निदान करा जर तुम्हाला काही बिमारी असेल तर, असं माझा संदेश आहे सर. तर आज आपल्या चर्चासत्रात आरोग्यमध्ये डॉक्टर पंकज इंगळे आपल्यासोबत होते. त्यांनी अत्यंत मोलाची माहिती आणि अत्यंत आवश्यक अशी माहिती आपल्याला दिली आणि त्या माहितीकरता आणि त्या नॉलेजकरता, अगदी फ्रेश नॉलेजकरता मी इंगळे सरांचं RCN आणि आरोग्यम टीमच्या वतीनं आभार मानतो. आणि आपण लवकरच भेटूया नवीन भागात नव्या ताज्या फ्रेश मूड सहित. मी डॉक्टर उज्ज्वल बारंगे आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना. Yeah.